जे हिंद पोरांनो, जे आपण आता प्रश्न चर्चा केली ना की पहिल्या महिन्याचा पगार 1600, दुसऱ्या महिन्याचा पगार 1650, तिसऱ्या महिन्याचा पगार 1700 असा पगार आहे, तर मग त्याचा एकूण पगार हे बघा 25व्या महिन्यानंतर, इथं 25व्या महिन्यानंतर एकूण पगार असं बोललं, खाली 25व्या, खाली 25व्या महिन्याचा नाही बोललं, तर 25व्या महिन्यानंतर। ह्या कंडिशन समजून घेणं महत्वाचं असतं। कंडिशन नाही समजल्या तर मग किती माहीर असू द्या चूक होते। तर हे बघा, लक्ष द्या, जे आता झालं तसं इथं कधी पण लक्षात ठेवा, अंकगणितामध्ये पहिली स्टेपच अशी आहे की तुम्हाला त्याला काय समजून घ्यावं लागेल, पहिल्यानं त्याच्या अटी काय बोलतं ते पहिल्यानं इथं कॅच होणं महत्वाचं असतं सगळ्यात। म्हणून शांत चित्तानं पहिल्यानं उदाहरण वाचून घ्यायचं, घाईमध्ये केलं तर आताच्यासारखं होतं। तर बघा, 25 महिन्यानंतर एकूण पगार किती जमा होईल, एक असतं टी एन ए आणि नंतर इथं असतं अधिक एन वजा एक आणि हा बाहेर असतो डी, याला शॉर्टकटही करता येतं पण फॉर्म्युला आहे। एनचा अर्थ असतो शेवटचं पद, म्हणजेच याचा अर्थ एन इथं शेवटचा काय 25वं, तर खाली 25वे पद, 25वे पद असं जर बोललं असतं त्यानं तर हा फॉर्म्युला वापरला असता, म्हणजे फक्त 25व्या महिन्याचा पगार खाली त्यानं बोललं असतं 25व्या महिन्याचा पगार, तर हे फॉर्म्युला। पण तसं न करता आपल्याला 25व्या महिन्यानंतर एकूण पगार, म्हणजे टोटल एकूण महिन्याचा पगार काढायचा, की पहिल्या महिन्याचा, दुसऱ्या महिन्याचा, तिसऱ्या, असं टोटल 25च्या 25 महिन्याची एकूण बेरीज काढायची। तर त्यावेळेस फॉर्म्युला काय येणार, त्यावेळेस फॉर्म्युला आहे एस एन बराबर एन भागीला 2 आणि मग नंतर इकडे येणार 2a आणि नंतर येणार अधिक एन वजा 1 आणि डी आणि मग नंतर बाहेर काय येणार इकडे तुम्हाला हा कोर्स येणार। लक्षात आलं का तुमच्या काय ते, तर लक्षात येते का हे बघा, हा हे काय याचा फॉर्म्युला आहे। आता या फॉर्म्युल्यानुसार इथं तुम्हाला सगळ्याच याच्या या गोष्टी माहीत पाहिजेत, एन म्हणजे काय, डी म्हणजे काय, हे माहीत पाहिजेत। हे बघा, एन म्हणजे काय असतो, शेवटचं पद असतं, शेवटचं पद। आता हे म्हणजे काय असतं, तर हे असतं प्रथम पद असतं, पहिल्याला माहीत असलं ना तर काही प्रॉब्लेम नाही, पटकन मांडता येतं आणि फॉर्म्युलाही मांडायची गरज नाही, शॉर्टकटही करता येतं। हे म्हणजे प्रथम पद, एन म्हणजे शेवटचे पद असतं आणि हा डी म्हणजे डिस्टन्स असतो, म्हणजेच फरक असो त्यामधला फरक। आता लक्षात घ्या, शेवटचं पद म्हणजे इथं 25वं पद आहे, ते 25वं पद आहे इथं। आता प्रथम पद म्हणजे पहिला महिना, पहिला हप्ता, हे असता पहिला, म्हणजे हा असतो प्रथम पद, म्हणजे 1600 आहे इथं। आणि फरक, त्यातला फरक किती आहे बघा, 1600 नंतर 50 वाढ, पुन्हा नंतर 50 असं, म्हणजे इथं फरक कितीचा आहे, 50-50 फरक आहे। कळालं का, सगळ्या किमती माहीत असेल फॉर्म्युल्यात टाका। एन का आहे तुमचा, एन आहे तुमचा 25 म्हणजे शेवटचं पद भागीला 2। आता इथं इथं तुम्हाला कंस आहे, कंसाला कंस ठेवा इथं, लक्षात ठेवा, सुटला नाही तो कंस अजून, हा कंस आहे तो सुटला नाही, लक्षात येते का। आता हा 2 आणि ए म्हणजे प्रथम पद, प्रथम पद कोणतं आहे तुमचं, 1600 आहे, प्रथम पद काय 1600, म्हणून 1600 गुणीला, इथंच करतो मी, 1600 गुणीला 2 केलं तर काय येणार 3200, इथं 3200 डायरेक्ट लिहून टाकतो। अधिक, अधिक इथं काय, एन वजा 1 आणि त्याला गुणीला डी आहे। आता एन म्हणजे शेवटचं पद 25 आणि त्यातून 1 वजा गेला 24 आणि हे डी किती आहे तुमचा, म्हणजे 24 आणि हा डी किती आहे 50, म्हणजेच 24×5=120 आणि वरचा 0 म्हणजे 1200 येतो सरळ सरळ इथं 1200। कळालं काही आहे, आता या कंसाच्या बाहेर आलं बरं हे, म्हणजेच इथं, आता जिथं काही नाही तिथं काय असतं, गुणाकार असतो, इथं चिन्ह काही नाही बघा, इथं चिन्ह काही नाही सूत्रात, मग इथं गुणाकार असतो। तर 25/2 गुणीला 3200 आणि 1200 याची बेरीज करा, टोटल बेरीज किती येणार सांगा, 4400। आता सरळ सरळ आहे, दोन भागानं, बे एक बे, बे दोन चार, बे दोन चार, बे शून्य, बे शून्य। आता गुणाकार करा, तर 25 × 2 = 50, 0 = 5, 25 × 2 = 50, 5, 55 आणि वरचे 2 0 म्हणजे 55000, 55000 हे उत्तर आलं। कळालं का, ठीक आहे, यावर एक सेपरेट आपण एक लेक्चरच घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, प्रमाण आपण एक 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 चॅप्टर, तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते सांगा, त्यावर प्रत्येकावर तुम्हाला लेक्चर उपलब्ध करून देऊ।